नमस्कार मित्रांनो, माझ्या टोटल अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे, सर्वांना धक्का देणारी बातमी आहे मित्र हो. कारण आता या राज्यामध्ये कोरोनाचा कहर झालेला आहे. एका दिवसामध्ये मित्र हो 22,000 कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह निघालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लॉकडाऊनचा आदेश दिलेला आहे. 30 जुलैची मित्र हो आजची अत्यंत महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी आहे. काय बातमी आहे आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. समोरील बेल घंटेला क्लिक करा. चला मग सुरू करूयात. पहा मित्र हो, कोरोनाचा हाहाकार. राज्यात एका दिवसात वाढले 22,000 रुग्ण. माहिती पाहायला सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेन, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. पहा, कोरोनाची दुसरी लाट संपते न संपते तोच तिसरी लाट यायला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसचा संकेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये पुन्हा एकदा 22,000 अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने आठवड्यातील शनिवार व रविवार लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. तसेच दक्षिणेतील या राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने या राज्यामध्ये 6 सदस्यीय टीम पाठवली आहे. केरळमध्ये 22,000 अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 22,064 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 16,649 जण बरे झाले आहेत. तसेच कोरोनामुळे गेल्या 24 तासात 128 लोकांचा मृत्यू झाला आहे. धन्यवाद.